सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, कशी आहात विद्यार्थी मित्रांनो? मस्त मजेत ना विद्यार्थी? आपण काल आपल्या काल व्हिडिओमध्ये आपण मुळाक्षरांचं वाचन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. तुम्हाला दुसरीला मुळाक्षरे, चौदा कडी हे सर्व झालेलं आहे. पण मी तुम्हाला सांगितलं, जर आपल्याला मराठी व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे, वाचता यायला पाहिजे, तर आपल्याला मुळाक्षरं आणि चौदा कडी येणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण मुळाक्षरांची उजळणी काल केलेली आहे, तर त्याचप्रमाणे आज आपण चौदा कडीची उजळणी करणार आहोत. तर आज आपण ह्या चौदा कडीचं वाचन कसं करणार ते पाहणार आहोत. आज आपण काय पाहणार आहोत? चौदा कडी वाचन. फळ्यावर मी चौदा कडी लिहून ठेवलेली आहे. पण बघा, आधी मी चौदा कडी लिहिण्याच्या आधी काय लिहिले आहे? अ ते अम हे अक्षरं लिहिलेत. ही मला सांगा, अ ते अम काय आहेत? तर ही काय आहे? स्वर आहेत. अ आ ई ई ऊ ऊ ए ऐ ऐ ओ आ औ अम आ. ही चौदा काय आहे? स्वर आहे. आता तुम्ही बोलाल की मॅडम चौदा कडी वाचन घेत आहेत आणि स्वर का लिहिले? जसं आपण या स्वरांचा उच्चार करतो त्यानुसार आपल्याला काय करायचं असतं? या चौदा कडीचं उच्चार करायचा असतो. आता बघा कसं, अ तसं हे जे स्वर अक्षर आहे हे कोणते आहे? ही व्यंजन आहेत. ही आपण जे चौदा कडी लिहितो तेव्हा कोणती अक्षरांची लिहितो? व्यंजनांची. मग हे क काय आहे? व्यंजन आहे. मग अ क, अला काना आ, तसंच कला काना का. ही काय आहे? ई. आणि आपण इथे काय लिहिलं? की. कला पहिली वेलांटी, की ही दुसरी. आणि इथे काय लिहिलं आपण? कला दुसरी वेलांटी, की. हा एक कुठला स्वर आहे? ऊ. आणि इथं आपण काय लिहिलेलं आहे? कला उकार कू. हा बघा, हा कुठला उकार काढला आपण? पहिला उकार ऊ. कला उकार पहिला उकार कू. हा काय आहे? दुसरा ऊ म्हणजे दीर्घ उकार आहे. हा कुठला उकार आहे? दीर्घ उकार. कला दुसरा उकार कू. ए, कला एक मात्रा के. ए, कवर रफार क्या. ऐ, कला दोन मात्रा कै. कला एक मात्रा एक मात एक काना एक मात्रा ओ. तसा कला एक काना एक मात्रा को. आ, तसं कला एक काना रफ चंद्र कॉ. अला एक काना दोन मात्रे औ. कला एक काना दोन मात्रे कौ. अवर अनुस्वार अम. कवर अनुस्वार कम. आणि हे आहा ने काय कहा. म्हणजे आपल्याला चौदा कडीचं वाचन व्यवस्थित करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय येणं महत्त्वाचं आहे? हे जे वरचे चौदा स्वर दिले आहेत ह्या स्वरांचं व्यवस्थित वाचन करता येणं महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याला हे स्वराचं व्यवस्थित वाचन करता आलं, लेखन करता आलं, तर तुम्हाला चौदा कडी सोपी जाणार आहे. आणि जर तुम्हाला चौदा कडी व्यवस्थित वाचन करता आली, लेखन करता आली, की तुम्हाला शब्द व्यवस्थित लिहिता येतील, शब्द व्यवस्थित लिहिता आले तर तुम्हाला वाक्य लिहिता येणार. म्हणून तुम्हाला सांगते बाळांनो, नेहमी प्रत्येक वेळा सांगते की हे मुळाक्षरे आणि ही चौदा कडी येणं खूप महत्त्वाचं आहे. तर चला आपण डायरेक्ट आपण चौदा कडीचं वाचन करायला घेऊया. मग मी बोलते, तुम्ही प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर माझ्या मागून बोलायचं आहे. क का की की कू कू के क्या कै को का कौ कम का. हे झालं आपण कचं आपण चौदा कडीचं वाचन केलं. आता मी घ हे अक्षर घेतले, आता आपण घचं वाचन करूया. घ, घला काना घा. घला पहिली वेलांटी घी. घला दुसरी वेलांटी घी. घला पहिला उकार गू. घला दुसरा उकार गू. घला एक मात्रा घे. घ्यावर घवर चंद्र घ्या. घला दोन मात्रा गई.
घला एक काना एक मात्रा घो, घला एक काना चंद्र घा, घला एक काना दोन मात्रे घऊ, घवर अनुस्वर घम घा। परत आपण घचं डायरेक्ट वाचन करूया, ग घा घी घी गू घू घे घ्या घई घो घा घऊ घम घा। आता आपण बघा, ही आपण आता दोन अक्षरांची वाचन केलेलं आहे, पण तुम्ही कोणतेही अक्षर घ्या, कोणतेही व्यंजन घेऊ शकता, स घेऊ शकता, ज घेऊ शकता, ह घेऊ शकता, आणि याचं आपण वाचन करू शकतो। ज्या विद्यार्थ्यांना ह्या स्वरांचं वाचन व्यवस्थित करता येतं, त्या मुलांना कोणताही अक्षर दिलं तरी त्याचं वाचन करता येऊ शकतो। आणि व्यवस्थित स्वर जर लिहिता आले तुम्हाला, हे जे स्वर आहे ते जर व्यवस्थित लिहिता आले, तर हे काय आहे, ही 14 कडी ही तुम्हाला व्यवस्था लिहिता येऊ शकते। चला मग आपण चचं डायरेक्ट वाचन करूया, च चला काना चा, चला पहिली वेलांटी ची, चला दुसरी वेलांटी ची, चला पहिला उकार चू, चला दुसरा उकार चू, चला एक मात्रा चे, च च वर रफार च्या, च वर चंद्र च्या, चला दोन मात्रा से, चला एक काना एक मात्रा सो, चला चला एक काना चंद्र स, चला एक काना दोन मात्रे सौ, स वर अनुस्वार सम, आणि चहा। हे आता मी तुम्हाला पहिली वेलांटी, पहिला उकार, पहिली एक मात्रा, हे मी तुम्हाला आता आपण उजळणी करतो आहे म्हणून मी तुम्हाला म्हणून दाखवते। पण ज्या विद्यार्थ्यांची ही स्वर व्यवस्थित असतील, त्यांना व्यवस्थित लिहिता येत असतील, व्यवस्थित वाचता येत असतील, ती मुलं डायरेक्टही वाचू शकतात। आणि तुम्हाला आता तुम्ही तिसरीला गेल्यात, त्यामुळे आता तुम्हाला हे जी 14 कडे ती डायरेक्ट वाचता आली पाहिजे, डायरेक्ट लिहिता आली पाहिजे, डायरेक्ट वाचता आली पाहिजे। बघूया कशी ती, तर बघा आपण परत चचं वाचन करूया, च चा ची ची चू चू चे च्या चै चो चो चौ चम चहा। आता ज घेऊया, ज जा जी जी जू जू जे ज्या जै जो जो जऊ जम जहा। आता तुम्ही बोलाल, मॅडमनी तर ह्या दोन अक्षरांचीच 14 कडी लिहिली, ह्या खालच्या अक्षरांची 14 कडी लिहिलीच लिहिले का? मी नाही लिहिले, पण मी डायरेक्ट वाचली का? कारण मला हे स्वर व्यवस्थित येतात, आणि ज्यांना हे स्वर व्यवस्थित येतात त्यांना ही 14 कडी लिहायची गरजच नाही आहे। ज्यावेळेला तुम्हाला 14 कडी लेखन सांगेन त्यावेळेला तुम्ही लेखन केलं पाहिजे, पण जर तुम्हाला स्वर जर व्यवस्थित येत असतील तर प्रत्येक वेळेला या 14 कडीचं लेखन करणं गरजेचं नाही आहे। म्हणून पहिल्यांदा ज्या मुलांना ही 14 कडी जर कठीण वाटत असेल तर त्यांनी पहिल्यांदा काय करायचे आहे, ही अ ते अंपर्यंतची स्वर आहे ती व्यवस्थित पाठ करायची आहे, त्याचं रोज वाचन करायचं आहे। त्याचं वाचन केला तर तुम्हाला ह्या कोणत्याही अक्षर दिलं तरी त्या अक्षराची 14 कडी व्यवस्थित लिहिता येऊ शकते, वाचता येऊ शकते। आज आपण 14 कडी वाचन कसे केले बघितले आहे, उद्या आपण ह्या 14 कडीचं लेखन कसं करायचं ते बघणार आहोत। पण त्याच्या आधी आपल्याला व्यवस्थित लिहिण्याच्या आधी ते आपल्याला व्यवस्थित वाचायला पाहिजे। जर आपल्याला व्यवस्थित वाचता आली तर ती आपल्याला सहज लिहिता येऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठात आपण 14 कडीचं वाचन कसं केलं आहे हे पाहिलं आहे। तर तुम्ही आता काय करायचं आहे, रोज घरामध्ये पहिल्यांदा हे स्वरचं वाचन करायचं आहे। स्वरचं वाचन झालं की कुठलंही एक अक्षर घ्यायचं आणि त्याची 14 कडी एकदा वाचायची आहे। धन्यवाद।